नमस्कार, मी नीलिमा कदम। आर्क ई लर्निंग या व्हिडिओज मध्ये आपले सहर्ष स्वागत। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वी पेपर दुसरा, यामध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। लयबद्ध मांडणी आपला पुढचा घटक आहे। रिदमिक अरेंजमेंट, लयबद्ध मांडणी या घटकासाठी 6% इतका भारांश आहे। म्हणजे 3 प्रश्न दिलेले असतात, प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी, म्हणजे एकूण 6 गुणांसाठी या प्रकरणावर आधारित काही प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत दिलेले असतात। सो इन दिस टाइप अ सीरीज ऑफ स्मॉल और कॅपिटल लेटर्स आर गिवन विच फॉलो अ पर्टिक्युलर पॅटर्न। नाउ सम लेटर्स आर मिसिंग फ्रॉम द सीरीज अँड दॅट मिसिंग लेटर्स वी हॅव टू फाइंड इट आउट। द सीरीज फॉलो अ स्पेसिफिक पॅटर्न अँड सो स्टूडंट्स आर रिक्वायर्ड टू फाइंड द लेटर्स और सिम्बॉल्स और डिजिट्स विच शुड कम इन प्लेस ऑफ द ब्लँक स्पेसेस और इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क सो दॅट देअर इज अ रिदमिक अरेंजमेंट ऑफ दीज अल्फाबेट्स और डिजिट्स और सिम्बॉल्स। पुढचा आपण बघा प्रकार बघणार आहोत, दुसरा नमुना अंकांचा वापर। आता या ठिकाणी काही वेळेला आपल्याला अंकांची मांडणी म्हणजे त्यांची पुनरावृत्ती केलेली आढळून येते। वेगवेगळ्या प्रकारे अंकांची मांडणी केलेली असते, अंकांचा क्रम बदलणे, अंकांचा गट पुन्हा पुन्हा घेणे, अशा प्रकारच्या रचनांचे निरीक्षण करून रिकाम्या जागी येणारे अंक आपल्याला शोधायचे असतात। अंक मालिका आता आपण बघत आहोत, अंकांची ही मालिका आहे। काही अंक आपल्याला पुन्हा पुन्हा आलेले आढळत आहेत, अंकांची पुनरावृत्ती आहे आणि प्रश्नचिन्हांच्या जागी असणारे अंक आपल्याला शोधायचे आहे। अंक मालिका आपण लिहून घेऊ, किती अंक आहेत ते मोजून घ्या। 4, 5, पुन्हा हे 5, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, आता 17 अंक आहेत। जर आपण 5 चा ग्रुप केला तर बघूया, या ठिकाणी काही साम्य दिसतं का आपण बघूया। बघा हा ग्रुप नाही, काही साम्य तसं विशेष आपल्याला आढळत नाही। मग आता 5 चा ग्रुप नाहीये तर आपण समजा 3, 3 चा केला तर काय होईल। बघा 3, हे 3, हे 3, 3 आणि हे 3, समजा 3, 3 चा ग्रुप केला तर काही साम्य दिसतंय का। इथे बघा 8, 8, 6, इथे 6-6, इथे 8, 8, 8 नाही, राईट। मग या ठिकाणी आपण 4 च्या ग्रुप कडे जाऊ, आपल्याला विचार करावा लागेल काही साम्य दिसतंय का। बघा 8, 8, 6, 6, 6 2 वेळा, 8 2 वेळा, इथे आपल्याला दिसतंय बघा 8 2 वेळा, इथे पण 8 2 वेळा आणि इथे 6 2 वेळा, 8 2 वेळा। येस, वी आर राईट, सो वी विल मेक द ग्रुप ऑफ 4। सो हिअर 8, 8, 6, 6, हिअर दिस टू विल कम इन द प्लेस ऑफ दिस फर्स्ट, दॅट इज 6, 6 विल कम ओवर फर्स्ट ऍट प्लस फर्स्ट प्लेस अँड देन 8, 8, म्हणजे शेवटचे 2 अंक सुरुवातीला येणार आहेत। दिस ग्रुप विल रिप्लेस टू 8, 8, सो हिअर 6, 6, 8, 8, राईट। सो 6, 6, 8, 8, अगेन दिस टू विल कम इन प्लेस ऑफ दिस, सो 8, 8, 6, 6, 6, 6, अगेन दिस टू विल कम ओवर इन दिस प्लेस, अगेन दिस विल रिप्लेस ओवर हिअर, देअर फॉर हिअर विल कम 8। काय होत आहे, शेवटचे 2 अंक
त्यांची अदलाबदल होत आहे. राईट, म्हणजे उत्तर आलं 668, दॅट इज ऑप्शन नंबर 2. आपल्याला बघावं लागेल कशा प्रकारे अंकांमध्ये बदल होत आहे. पुढचा प्रश्न, अंक मालिका दिलेली आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य गट ओळखायचा आहे. संख्या मालिका जी आपल्याला दिलेली आहे किंवा अंक मालिका दिलेली आहे ती लिहून घ्या, अंक मोजून घ्या, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10 आणि 5, 15 आणि 5, 20. 20 अंक आहेत, आपण ते आयदर 4, 4 किंवा 5, 5 च्या ग्रुप मध्ये करणार आहोत. आता आपण 5, 5 चा ग्रुप समजा केला तर बघूया, हे आले आपले 5, 5 चा ग्रुप. साम्य दिसतंय का बघा, 9, 3, 9, 3, 3, 9, 3, 9, 3, 9, 3, 9, 9. बघा इथे आता 3, 9, 3, पुन्हा इथे समजा आपण 9 घेतला तर इथे 3 आले. आता काय झालंय बघा, 9, 3, 9, इथे समजा आपण 3 घेतला तर 9, पुन्हा 3, 9, 3 म्हणजेच इथे 9 आणि इथे 3 आणि इथे 9, 3, 9, 3 इथे येणार 9. काय झा होतय बघा, 5, 5 चा हा ग्रुप बरोबर आहे आपण घेतलेला, म्हणजेच या ठिकाणी गट 1 आणि गट 3 हे दोन गट समान आहेत, तर दुसरा आणि चौथा गट समान आहे. राईट, आणि त्यांचं रिपीटेशन होत आहे 3, 9, 3, 9, 3. 1 and 3 आर आयडेंटिकल, सिमिलरली ग्रुप नंबर 2 and ग्रुप नंबर 4 आर आयडेंटिकल, देअरफोर 9, 3 हिअर 3 and 9, 9, 3, 3, 9, दॅट इज ऑप्शन नंबर 2, 9, 3, 3, 9 इज द करेक्ट आन्सर. अगेन दिस इज अ रिदमिक अरेंजमेंट ऑफ डिजिट्स, राईट, अँड वी वॉन्ट टू फाइंड आउट द ग्रुप ऑफ डिजिट्स इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. राईट डाऊन दिस सिरीज ऑफ डिजिट्स, 9, 3, 1, 5, काउंट द नंबर्स, काउंट द डिजिट्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 digits are there. We will arrange them, find out if they are arranged in the group of 5, 4 or what. Suppose we arrange them in group of 5. Let's find out 5, 9, 3, 1, 5, 2. No. 9, 3, 1, 5, 2, 7, 4, 8, 6, 0. Now these numbers, so there are only 2 groups, right? See here, what is the difference? See 9, 9. Next 1, 1, 5, 5. Yes, to only 2 groups, this 0, 0, 6, 6. So here 4, 4, right? Therefore, here will come 8 and this is 9. So, which number will come? Yes, number gat 1 madhil anka gat 2 madhe ulta kramane dile ahe, 0, 6, 8, 4, 7, 2, 5, 1. So, here will come 3, right? So, 3 and 9. So, what is the answer? 8, 3. 8, 3 is the correct answer. That is option number 4 is the correct answer. Sometimes the option will be given as 3, 8. But 3, 8 is not the correct answer because they must be in series, must be in the rhythmic arrangement. So, they should come like 8, 3 and not 3, 8. So, correct answer will be option number 4. 2017 च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. संख्या मालिका आपण लिहून घेऊया. निरीक्षण करा, संख्या मोजून घ्या, 6, 8, 2, 10, 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 2, 10, 3, 3, 6, 2, 8 म्हणजे किती आहेत, 28 आहेत, 28 संख्या आहेत
आपण या संख्या आता 28 आहेत म्हणजे आयदर 4 किंवा 7 च्या ग्रुप मध्ये डिवाइड होणार आहेत. बघा 7 च्या ग्रुप मध्ये डिवाइड करून बघूया. यस ओके. नाउ लेट्स फाइंड आउट समथिंग इज सिमिलर. 2, 5, 6, 9, 8, 4, 7. नाउ 6, 9 विल बी देयर. यस. 8, 4. यस. एंड 7. So 6, 9, 8, 4, 7, it is there in the second group, and 2, 5 over here. Next, see here, 8, 4, 7, 2, 5. Yes, 8, 4, 7, 2, 5, and 6, 9 will be over here, right? Next, what is happening? First two numbers, two digits, they are going at the end. पहिली दोन अंक जे आहेत ते शेवट लास्टला एंडला जात आहे. राईट. 6, 9 म्हणजे या ठिकाणी 8, 4. येस, दे हॅव गॉन ओव्हर हियर. सी हियर, 8, 4 इज देअर. सो 7, 2, 5, 6, 9. सो 5. बघा अंक हे अशा प्रकारे आपले रिपीट होत आहेत. सो या ठिकाणी 5, 6, 9, दॅट इज ऑप्शन नंबर 3. 5, 6, 9 इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे. नंबर सीरीज इज गिवन अँड वी हॅव टू फाइंड आउट द ग्रुप ऑफ न डिजिट्स विच रिप्लेस द डॅश, दॅट इज क्वेश्चन मार्क. राईट. राईट डाऊन द नंबर सीरीज. काउंट द नंबर्स 1, 2, 3, 4, 5. नेक्स्ट 3, 4, 5. 3, 4, 5, 3, 4, 5. Yes, 1, 2, 3, 4, 5. 5, 5 are 25 plus 2, that is 27 numbers are there. So 27 numbers, 27 digits, which can be divided either in the group of 3 or 9. Right? So let's divide in the group of 3. 3, 3, 3, 3. See whether something is common. 2, 3, 6, 6, 9, 2, 4, 6, 6, 9. Yes. So we can divide them in the group of 3. Let's divide in the group of 3. Yes. See here. Now 2, 3, 6, 6, 9. 2, 4, 6, 6, 9. 6, 6, 9, 6, 6, 9. This is 669 and this is 669, and this group will be 2, 3, 4. Therefore 4. Again 2, 3, 4. Therefore 3. Here 669. Here 669. Right. Therefore the correct answer will be 4, 3, 9, 6. That is option number 1 is the correct answer. शिष्यवृत्ती परीक्षेतील हा पुन्हा प्रश्न आहे. संख्या मालिका दिलेली आहे. लिहून घेऊया आपण आणि ती मोजून घेऊया. अंक 1, 2, 3, 4, 5. किती आहेत बघा. 1, 2, 3, 4. 24. ओके. 24 डिजिट्स आर देअर. सो लेट्स डिवाइड इन द ग्रुप ऑफ 3. 3, 0, 1, 2. नाउ नेक्स्ट सी हियर 1, 2, 3. नेक्स्ट 0, 1, 2, 1, 2, 3. नाउ 2, 3, 4. राईट. नेक्स्ट 3, 4, 5. काय होतंय बघा. हियर 0 इज गॉन. 1, 2. नेक्स्ट नंबर इज ऍडेड. Again 1 is gone, next number is added, right? 2 is gone, 3, 4, 5. Here 3 is gone, 4, 5, 6, right? Next 4 will be gone, so 5, 6, 7 is there, right? Next 5 will gone, 6, 7, 8. Again 6 is gone, 7, 8, 9, right? So 4, 5, 6.
here 5, 6, 7 and 7, 8, 9. Correct answer will be option number 3, that is 5, 6, 5, 6.